हरिओम, माझे नाव राधिका विरा कुलकर्णी, हडपसर उपासना केंद्र. आम्ही 2002 सालापासून बापूंकडे येतो. त्या क्षणापासून अनेक भरपूर अनुभव आलेले आहेत. क्षणोक्षणी येतात बापूंचे अनुभव, पण त्यातलाच एक मला तुम्हाला सांगावासा वाटतो. हा अनुभव माझा आणि माझ्या मुलीचा आहे. माझी मुलगी प्रचिती कुलकर्णी, ती 8 वर्षाची आहे. तिला रोज मला सकाळी शाळेत सोडायला आणि नंतर 12 वाजता घेऊन येण्यासाठी जावं लागतं. आमचं घर आणि शाळा हे 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर रोज मी तिला शाळेत सोडायला जाते. तर असंच एकदा तिला शाळेत सोडायला जात असताना आम्ही निघालो घरातून. पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा, आणि आम्ही अर्धा रस्त्यापर्यंत पोहोचलो आणि माझ्यासमोर जो 2-व्हीलरवाला होता तो, त्यांनी अचानक ब्रेक दाबला आणि त्याची गाडी स्लिप झाली आणि तो खाली पडला. आणि माझी गाडी त्याच्या गाडीवर जाऊन आदळू नये म्हणून मग मी पण ब्रेक दाबला. तर सडनली ब्रेक दाबल्यामुळे आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे रस्ता पण ओला होता म्हणून माझी पण गाडी स्लिप झाली आणि आम्ही पण खाली पडलो. पण पडते वेळेस आम्ही अशा प्रकारे खाली पडलो की मी माझ्या दोन्ही गुडघ्यावर खाली टेकले आणि बरोबर माझ्या पाठीवर माझी मुलगी आली. म्हणजे तिला खाली ती पडली नाही, त्यामुळे तिला कुठंच खरचटलं नाही, काही नाही. आणि आमची एक रोजची सवय होती, म्हणजे आहे अजूनही, की आम्ही रोज गाडीवर जाताना हनुमान चालीसा पठण करतो. आणि मला अजूनही आठवते की संकट कटे मिटे सब पीरा ही जी ओवी होती ती ओवी आम्ही म्हटली आणि आम्ही नुकतंच पडलो. आणि पडलो पण अशा प्रकारे की तिला काहीच खरचटलं नाही, मला थोडासा गुडघ्याला मार लागला. आणि ती नेहमी कुठे पडली वगैरे किंवा काय झालं तर ती एवढी आरडाओरडा करते, रडते, पण ती त्यावेळेला रडली पण नाही. आणि मग आम्हाला दोघं तिघं जण आले तिथे रस्त्यावरचे की त्यांनी माझी गाडी साईडला नेली आणि मग नंतर मी पाहिलं तिला कुठे लागलं आहे का किंवा मुक्कामार लागला आहे का. मग ती म्हणाली की नाही आई, मला काहीच लागलेलं नाही आणि मला शाळेत जायचंच आहे. मग तिथून थोड्याच अंतरावरती शाळा होती, मग मी तिला हळूहळू घेऊन जात होती शाळेत. पण मी जिथे आम्ही जिथे पडलो होतो ना, तिथून एक 100 मीटर अंतरावर पुढे जाऊन एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप झालं होतं. तिथे गाड्या सगळ्या थांबलेल्या होत्या. मग आम्हाला त्यांनी एका साईडने सोडलं. पण तिथे जो माणूस पडला होता, एक माणूस आणि एक त्याची मुलगी होती, त्यांचा पण असाच स्लिप होऊन ॲक्सिडेंट झाला होता. पण ते जिथे पडले होते त्याच्यावरून मोठी ट्रॉली असते ना, ट्रॉली गाडी, तर ती गेली होती. त्यामुळे त्यांचा ऑन दी स्पॉट तिथे ते एक्सपायर झालेले होते. मग आम्ही ते सगळं पाहून मग परत शाळेत गेलो. तिला मी परत शाळेत पण परत एकदा त्यांच्या शाळेजवळच, तिची शाळा साने गुरुजी आहे, तर शाळेजवळच त्यांचं हॉस्पिटल पण आहे साने गुरुजींचं. तर आम्ही तिथे तिला दाखवलं की काही झालं नाही आहे ना बाबा, की मुक्कामार वगैरे लागला नाही आहे ना, आणि माझं पण गुडघ्याला लागलेलं आहे, त्याचं ड्रेसिंग वगैरे करून मग तिच्या टीचरला सांगितलं की हिला शाळेत बसायचं म्हणते, मग बसू द्या तिला दिवसभर शाळेत, मी नंतर येईन घेण्यासाठी म्हणून. मग मी तिला शाळेत सोडलं आणि घरी रिटर्न यायला निघाली. मग हिम्मत करून मी पण म्हटलं बापू आहेत आपण, म्हणजे एकदा पडलं की कसं जीव घाबरतो की परत कसं गाडी चालवायचं. पण आणि पुढे झालं काय होतं की आम्हाला कळालं होतं की आमच्या पुढे जे पडलेत ते एक्सपायर झालेले आहेत वगैरे, त्यामुळे थोडंसं मी घाबरलीच होती. बापूंचं नाव घेतच मी हळूच गाडी चालवत चालवत घरी यायला निघाली. त्यावेळेला अनेक म्हणजे विचार माझ्या डोक्यात येत होते की आम्ही जर 5-10 मिनटं आधी निघालो असतो किंवा त्या जागी, कारण आमच्यापासून काही दूर नव्हता तो अंतर, जस्ट थोड्या दूरवरतीच ते दोघं पडले होते आणि ते ऑन दी स्पॉट गेलेले होते. त्यामुळे हे सगळे विचार म्हणजे चक्र डोक्यात येऊन म्हणजे इतकं बापूंना खूप खूप अंबज्ञा म्हणाली. घरी येऊन खूप वेळ मी रडली की बापूराया तू होतास म्हणून आम्ही वाचलो. हरिओम श्रीराम अंबज्ञा.